मराठीच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आणि आता जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सुपरफास्ट घटनांचा आढावा. पूर्वी न्यायालयामध्ये टंकलेकड मशीनवर कामं होत होती, मात्र आता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद कोर्टामध्ये स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आला असून आता पक्षकार आणि वकिलांच्या सोयीसाठी हे संगणक बसवण्यात आलंय आणि त्याचं उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पार पडलंय. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील काळे प्लॉटमध्ये एका रिलायन्स जिओ मोबाईलचा स्फोट झालेली घटना उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रसंगी सुदैवानं हा मोबाईल कुणाच्या खिशात नसल्यानं कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही हे सुदैवच म्हणावं लागेल. देशात सत्तेत असलेले मनुवादी प्रवृत्तीचे काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतायत, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं हे संविधान आम्ही बदलू देणार नाही अशी भूमिका घेत प्रजासत्ताक दिनी बुलढाण्यामध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एसटी बस आगारात वाहकाच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तसेच या प्रकरणी आगारातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. पुण्यातील हडपसर डीपी रोड जवळ असलेल्या पीएमपीएल बस पार्किंग मध्ये उभी असलेली MH14 CW 1850 या बसला अचानक आग लागली आहे आणि या घटनेत बसचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाला आता लाखो रुपयांचा फटका बसलाय. याबरोबरच या सुपर फास्ट बुलेटिन मध्ये येते थांबूयात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना आम्ही पोहोचवणार तुमच्यापर्यंत सुपर फास्ट न्यूजच्या माध्यमातून. त्यासाठी पाहत राहा सुपर फास्ट न्यूज.